आंपा इथे पारधी समाज राहतो, इथे म्हाताऱ्या महिला आहेत, परित्यक्ता महिला आहेत, तर यांना कुठल्याही योजनेचा फायदा मिळत नाही. जेव्हा हे लोक ग्रामपंचायतमध्ये जातात, तहसीलमध्ये जातात, तर यांना काहीतरी कारण सांगून डावडल्या जाते, तुम्हाला शासकीय योजनेचा फायदा मिळू शकत नाही किंवा तुम्हाला फॉर्म भरता येत नाही असं म्हणून त्यांना टाळल्या जाते. लग्न झालं होतं तुझं? हो, सोडून आली. मग आता कुठे राहते? आई वडिलांच्या इथं. बरं, परित्यक्ता महिलाचा मग फॉर्म वगैरे भरला का तू? हो, गेलो मी 2-3 वेळा ग्रामपंचायतमध्ये, तहसीलमध्ये, तर त्यानं बोललं का नाही बा, नाही जमू शकत, नाही होऊ शकत हे केस असं म्हटलं. हा, तलाक आणमने तिथून जाऊन, तर आमच्यामध्ये काही तलाक होत नाही. अच्छा, तर तुझा फॉर्म नाही भरला? नाही भरला. लग्न झालं होतं तुझं? हो. काय झालं मग तू इथे चांप्यात आहे? सोडून गेला. सोडून गेला? त्यांनी काय लग्न वगैरे केलं का दुसरं? बर, मग तुझा विचार काय आहे, लग्न करायचं आहे का दुसरा? नाही. मग तू कधी तहसील मध्ये किंवा ग्रामपंचायत मध्ये गेली नाही का परित्यक्ता महिलाचा फॉर्म वगैरे भरायला? असे कोणी लक्ष देत नाही, मुद्दाम फॉर्म पण काही भरून नाही देत. कोणीच लक्ष देत नाही तुमच्याकडे? नाही देत कोण, नाही सरपंच ते, नाही काही, हे आपले सचिव येते, नाही कोणी नाही. तुला काही पैसे वगैरे म्हणजे हे योजनेचा काही फायदा नाही मिळत तुला, निराधारचं वगैरे? निराधार तर भेटत नाही का तुला? कोण देते? तुझा फॉर्म वगैरे कोणी भरला नाही? नाही मा. पारधी म्हणून यांना माणूस म्हणून जीवन जगता यावं, व्यक्ती म्हणून जीवन जगता यावं, तेव्हा यांना शासकीय योजनेचा फायदा कसा मिळेल, प्रत्येक योजनेचा फायदा प्रत्येक व्यक्तीला कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्न करूया. महाराष्ट्र नागपूर जिल्ह्यातून अलका माटे, इंडिया अनहर्डसाठी.